भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांनो ओबीसीच्या घरी मत मागायला जाल तर सावधान, तुमच्यावर ओबीसी समाजाला रोष व्यक्त होऊ शकतोय। होय, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपल्यामुळे ओबीसी समाज संतापला गेला असून येत्या 21 डिसेंबरला होणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून चक्क आपल्या घरावर निषेध पाट्याही लावत आमच्याकडे मत मागायला येऊ नये, आमचे निवडणुकीवर बहिष्कार असल्याचा संतापजनक संदेशही लिहिला गेला आहे। त्यामुळे पुणेरी पाट्यानंतर आता भंडारा जिल्ह्यात लागलेल्या निषेध करणाऱ्या बहिष्कार पाट्याची चर्चा सुरू झाली आहे। मी संजय रामचंद्र मते, ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य भंडारा जिल्हा मुख्य संयोजक अध्यक्ष आहे। आता भंडारा महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि पालघर अशा 3 जिल्ह्यामध्ये जिल्हा पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा बरेचसे इलेक्शन जाहीर झालेले आहेत। येत्या 21 तारखेला मतदान आहे, परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसीचे आरक्षणच नाही, त्यामुळे या इलेक्शनवर मतदानावर आमचा बहिष्कार आहे। मी ओबीसी क्रांती मोर्चा या माध्यमातून लोकांना जनजागृत करत आहो आणि ही स्वतः एक एक प्लेट लोकांच्या घरावर लावतो आणि लोक स्वयंपूर्तीनं आपल्या आपल्या घरावर लावतात, कारण आज राजकीय आरक्षण गेलेलं आहे तर भविष्यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आरक्षण जाईल अशी पूर्वोत्तर दिसत आहे। म्हणून मी तुमच्या माध्यमातून आपल्या ओबीसी बांधवांना हे सांगू इच्छितो की आता बहिष्कार केलं तर समोर सरकार जागेल आणि निदान आपलं आरक्षण टिकून राहील अशी मी अपेक्षा करू शकेल। माझं नाव सुरेश कुमार मारुती सावरकर, मुक्काम नवीन पिपरी। कारण आमच्या ओबीसीला आरक्षण नसल्यामुळे आम्ही मतदान करणार नाही, कोणी मतदानदाता आमच्या घरी येणार नाही, आम्ही त्यांना मतदान देणार नाही, आमचा असा बहिष्कार आहे। माझे नाव लहानू सीताराम कातोरी आहे, मी या पिपरी गावचा रहिवासी आहे। माझ्या आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण रद्द केल्यामुळे या निवडणुकीवर आमचा बहिष्कार आहे। आम्ही कोणत्याही मत मागणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला आम्ही आपल्या घरापर्यंत पोहोचू देऊ शकत नाही आणि हा इलेक्शन रद्द व्हावा आणि आमचा आरक्षणाचा कोटा पूर्ण करावा गव्हर्नमेंटनी, हेच आमची मागणी आहे, हमेशा करता राहील।